मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमातच्या 14 पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अंबरनाथ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील प्रमुख गैबन अली शाह दर्ग्यातील दानपेटी फोडून त्यातील जमा झालेली रक्कम संगरमताने चोरी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. अंबरनाथ मस्जिद ट्रस्ट मुस्लिम जमात ही जामा मस्जिद, मदिना मस्जिद, गैबन अली शाह दर्गा, ईदगाह कब्रस्तान यांचं व्यवस्थापन करते. 150 पुलिस बंदोबस्त के बंदोबस्त में सील किया था, ऑफिस सील किया था, वह ताबत सील किया था, इमामों को नियुक्त किया था. इमामों से नियुक्त पत्र छीन कर इन लोगों ने अयूब खान पठान, आसिफ पठान, मेमून को छीन कर उनको छीन कर दादागिरी कर कर ट्रस्ट के अंदर घुस गए और ऑफिस का सील तोड़ा, दान पेटी तोड़ा, इससे तोड़कर सब पैसा निकाला उन्होंने. जमात से जी लोग अयूब पठान और त्यांचे इतर 13 सहकारी यांनी ते यांनी लावलेलं सील आणि तिथलं जे दर्गा मशीद इथल्या दानपेटीतले पैसे याचं त्यांचं अधिकार नसताना त्यांनी ते काढून घेतले आणि त्या अर्थाने त्यांनी तक्रार दिलेली आणि सील तोडून ऑफिस उघडलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.